नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम खाडीलकर आपलं पुन्हा एकदा चॅनलवर खूप खूप स्वागत. मागच्या दोन भागांमध्ये हृदरोग आणि कॅन्सर ह्याच्यावर आपण चर्चा केली. याच्या खालोखाल भेडसावणारा महत्वाचा आजार म्हणजे प्रमेह किंवा मधुमेह किंवा डायबेटीस. आज आपण बघितलं तर डायबेटीसची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि WHO म्हणतं की पुढच्या 2-3 वर्षात आपलं इंडिया किंवा आपला भारत देश, हा इंडिया आपण म्हणणं सोडलं पाहिजे, भारत हा देश आपला ॲलोपॅथीच्या दृष्टीने प्रमेहाचा किंवा डायबेटीसचा हब बनत चाललेला आहे. खरंच असं घडतंय काय हो? हो हो, नाईलाजानी असं म्हणावं लागतंय की खरंच असं घडतंय. डायबेटीसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. पण दुसऱ्या अँगलने विचार केला तर हा डायबेटीस खरोखरच प्रत्येक वेळी डायबेटीस आहे का? याच्यावर काही उपचार आहेत का? याच्यामध्ये रिव्हर्सल टेक्निक आहे का की तुम्हाला एकदा गोळी लागली किंवा एकदा इन्सुलिन घ्यायला लागलं की आयुष्यभर तुम्हाला गोळी घ्यायला लागणार, आयुष्यभर इन्सुलिन घ्यायला लागणार? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी आयुर्वेदाचाच एक प्रॅक्टिशनर म्हणून अधिकारवाणीने सांगेन आणि गेल्या 22 वर्षाच्या अनुभवातून सांगेन की बरेच अंशी ॲलोपॅथीच्या दृष्टीने जे जे आपण नकळत किंवा कळत नकळत बरं होणार नाही म्हणतो ते आयुर्वेदाच्या दृष्टीने हमखास बरं होणारच. तसाच हा एक आजार आहे डायबेटीस. सर्वसामान्यांच्या डोक्यात असतं की डायबेटीसची गोळी एकदा सुरू झाली की आपल्या पाठीशीही लागलीच. आणि त्यातही असं आपल्याला आढळून येतं की पहिल्या वर्षी एखादी गोळी असते, दुसऱ्या वेळी त्यावेळी एका गोळीने भागत नाही, मग अजून दोन गोळ्या, मग अजून एखादी गोळी, त्या गोळीबरोबर साईड इफेक्ट टाळण्यासाठी अजून एक गोळी, ह्या सगळ्यांनीच काय होत नाहीये मग म्हणून इन्सुलिन. म्हणजे ही टप्प्याटप्प्याने ह्या गोळ्यांची संख्या वाढतच जाते. तर मग आयुर्वेदात ह्याच्यावर ह्या प्रश्नाला उत्तर काय आहे? तर नक्की उत्तर आहे, मुळात आयुर्वेद हे ह्या शुगर किंवा डायबेटीसच्या रक्ताच्या तपासण्या यामध्ये फार अडकून बसत नाही. आपल्या डायबेटीसच्या बाबतीत प्रमेह जो वर्णन केलेला आहे आयुर्वेदामध्ये, त्या प्रमेहाचे 20 प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याच्यात प्रमुख 3 प्रकार आहेत, कफज, पित्तज आणि वातज. तर याप्रमाणे या सगळ्या रुग्णांचं डिव्हायडेशन केलं जातं आणि त्याच्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट देतो. मग ह्याच्यामधले कफज प्रकार आहे, हा साध्य आहे, हा बरा होणार आहे आणि आम्ही बघतो की हे पेशंट आपोआप बरे होतात. थोडीशी चिकित्सा पद्धती, थोडंसं लाईफस्टाईल मॅनेजमेंट केलं की हे पेशंट पटापट बरे होतात, त्यांना कायमच्या गोळ्या घ्यायची, औषधं घ्यायची काही गरज पडत नाही. दुसऱ्या बाजूने एक असा प्रकार आम्हाला आढळला की ज्याला आपण आयट्रोजेनिक म्हणतो, म्हणजे औषधांमुळे डायबेटीस निर्माण होतो किंवा औषधांच्या दुष्परिणामातून डायबेटीस निर्माण होतो, हा डायबेटीसचा प्रकारही आपोआप बरा होतो. आपोआप म्हणजे कसा की ज्या औषधांचा हा दुष्परिणाम झालेला असतो ती औषधं बंद करायची आणि जोडीला तो दुष्परिणाम टाळण्यासाठी आयुर्वेदिक औषधं द्यायची. ह्या दोन्ही गोष्टी एका साथ सुरू केल्या की हा डायबेटीसचं प्रमाण कमी व्हायला लागतं. तिसरा जो प्रकार आहे की खरोखरच डायबेटीस असतो किंवा तुमच्या पॅनक्रियाजमध्ये किंवा एकंदर सिस्टीममध्ये किंवा जेनेटिक फॅक्टर म्हणून हा डायबेटीस आलेला असतो, तर हा जो डायबेटीस आहे हा मात्र बरा करता येत नाही. ह्याला कायमस्वरूपी औषधं तुम्हाला, मग तो ॲलोपॅथी असेल किंवा आयुर्वेद असेल, घ्यायलाच लागतात. पण ह्याच्यातही मी एक नक्की सांगेन की ॲलोपॅथीमध्ये जी काही औषधं आपण वापरतो त्याची काही वर्षानंतर साईड इफेक्ट्स तयार व्हायला लागतात. दुसरी गोष्ट, आयुर्वेदामध्ये जी औषधं आहेत त्याचे साईड इफेक्ट आहेत, नाही असं म्हणत नाही, पण ते खूप निग्लिजिबल आहेत. ह्याच्यातली बरीचशी औषधं ही आहार्य द्रव्य आहेत, म्हणजे ती स्वतःला पटकन सात्म्य होतात, तुमच्या शरीराला पचवता येतात, त्याच्यात केमिकल्स नसतात. ॲलोपॅथीमधली औषधं जी आहेत ती अक्षरशः तुमच्या पॅनक्रियाजमधलं इन्सुलिन पिळून काढतात, पिळवणूक केली जाते. एक क्षण असा येतो की हे इन्सुलिन बाहेर स्त्रावायचंच बंद होतं, मग अशा वेळी तुम्हाला बाहेरून इन्सुलिन घ्यायला लागतं, दुसरा पर्याय नसतो. ह्या ज्या घटना पुढे पुढे घडतात किंवा ह्याचे साईड इफेक्ट व्हायला लागतात, ह्या गोष्टी आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटने नक्की टाळता येतात. जर सुरुवातीपासूनच तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉलो करत असाल तर बरेचदा ॲलोपॅथीची गरजच लागत नाही. आणि जर काही प्रमाणात तुम्ही ॲलोपॅथीची औषधं घेत असाल तर त्यांचा डोस आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून कमी करता येतो, काही वेळा ही औषधं पूर्ण टाळता येतात, बंद करता येतात. अर्थातच याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी आपल्या आयुर्वेद तज्ज्ञांना भेटणं गरजेचं आहे. तुम्ही आज औषधं घेतलीत, एक महिनाभर घेतलीत आणि मध्ये सोडून दिलीत तर तसं आपल्याला करणं शक्य नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस फॉलो करता
महिन्याच्या महिन्याला फॉलोअप देता, त्याच पद्धतीने आयुर्वेदिक वैद्यांकडे आम्हा वैद्यांकडे तुम्ही आलात तर वर्ष ते दीड वर्षात तुमचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. त्यामुळेच ज्या विश्वासाने तुम्ही ॲलोपॅथी आतापर्यंत घेताय तशाच विश्वासाने तुम्ही आयुर्वेदाकडेही वळलात तर तोच परिणाम तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. तर पुन्हा एकदा मी माझं म्हणणं असंच आहे की आयुर्वेदाची वाटचाल आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे. केंद्र सरकारने पण आयुर्वेदासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा लाभ घ्या आणि पुन्हा एकदा आपल्या भारतीय शास्त्राकडे, आपल्या मूळ शास्त्राकडे वळा, म्हणजेच आयुर्वेदाकडे वळा. धन्यवाद.